नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं महाकृषी दर्शनमध्ये राज्यातील वातावरणात वेगाने बदल येत्या तीन ते चार दिवसामध्ये राज्याच्या काही भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता पाहूयात काय आहे या संबंधीची सविस्तर माहिती अरबी समुद्राच्या दक्षिणेकडील भागावर सध्या एक चक्रकार हवेची स्थिती विकसित झाली आहे ही चक्रकार हवेची स्थिती येत्या चोवीस तासामध्ये आणखी प्रभावी होऊन याचे कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे ज्यावेळेस ही हवेची स्थिती कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये बदलेल त्यावेळेस ही हवेची स्थिती अरबी समुद्राच्या केंद्रस्थानी आणि दक्षिण पूर्वकडील भागावर असेल अरबी समुद्राच्या मध्यभागामध्ये हा कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे दरम्यान एक चक्रकार हवेची स्थिती उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत असून एक ट्रप देखील तयार झाला आहे हे दोन्ही सिस्टम अरबी समुद्रामध्ये तयार झाल्यामुळे राज्यात आणि गुजरातमध्ये येत्या तीन ती चार ते चार दिवसात अवकाळी पावसाची शक्यता आहे दहा तेरा डिसेंबर या दरम्यान ह्या पावसाची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात येत आहे स्कायमेट या खाजगी हवामान विषयक संस्थेने दिलेल्या माहितीनुसार या काळामध्ये अहमदाबाद बडोदा राजकोट सोमनाथ दीव भावनगर सुरत मुंबई पुणे या भागामध्ये पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे यासोबतच कोकणाच्या अनेक भागामध्ये पावसाची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे राज्यातील वातावरणात सध्या वेगाने बदल पाहायला मिळत असून बुरेवी नावाचे चक्रीवादळ निवळल्यानंतर काही प्रमाणामध्ये कमीदाबाचे क्षेत्र अरबी समुद्राच्या नैऋत्य भागाकडे सरकले आहे हे कमीदाबाचे क्षेत्र राजस्थान कोकणाच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे यामुळे महाराष्ट्रामध्ये कमान तापमानात चढउतार पाहायला मिळत आहेत सिंधुदुर्ग रत्नागिरी या भागामध्ये पुढच्या काही दिवसात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात येत आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत धन्यवाद